नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या 107 हुतात्म्यांना आपल्या जनादेश परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली. त्याचप्रमाणे महाराष्ट्र स्थापना दिवस आणि जागतिक कामगार दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा. यानंतर पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. महाराष्ट्र दिनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची हुतात्म्यांना आदरांजली. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नवनियुक्त प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचे हुतात्म्यांना अभिवादन. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील हुतात्मा चौकात वाहिली हुतात्म्यांना आदरांजली. पदाधिकाऱ्यांच्या समवेत राज ठाकरेंचे हुतात्म्यांना अभिवादन. महाराष्ट्र स्थापना दिनी शिक्षण मंत्री विनोद तावडेंचं देखील हुतात्म्यांना अभिवादन. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला दिली उजळणी. जागतिक कामगार दिनाच्या औचित्यावर मुंबईत विविध कामगार संघटनांची निदर्शनं. मुंबईत काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली एअर इंडियाचे तर मिलिंद रानडेंच्या नेतृत्वाखाली कामगारांनी काढली भव्य रॅली. आणि सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याच्या राज्यव्यापी अंमलबजावणीसाठी अनिसची मुंबईतून राज्यव्यापी अंमलबजावणी मोहीम सुरू. 1 मे महाराष्ट्र दिनी महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी हुतात्मा स्मारकाला भेट दिली. त्यांनी महाराष्ट्र स्थापना दिनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी त्यांच्यासोबत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यासह काँग्रेसचे विविध कार्यकर्ते देखील उपस्थित होते. महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावरती या राज्याच्या प्रगतीसाठी काँग्रेस नक्कीच प्रयत्न करेल अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली. आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आजचा दिवस हा महाराष्ट्रासाठी देशासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. महाराष्ट्राची निर्मिती आणि आजवर महाराष्ट्राच्या झालेल्या प्रगतीचा आढावा घेत असताना निश्चित मनामध्ये सर्वांच्याच ही चिंता आहे की महाराष्ट्र हा एक संघ राहायला पाहिजे. ज्या महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिली, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आज निश्चितच सर्वांच्या मनामध्ये आधी स्मरणात आहे. आणि त्यामुळे कष्टकरी कामगार जो आज काम करणारा आहे त्याच्या कष्टामुळे आज महाराष्ट्र हा प्रगतीच्या मार्गावर आत्तापर्यंत राहिला, त्या खरोखरच त्या कामगार कष्टकरी वर्गाला आज न्याय मिळतो का हा खरा प्रश्न आम्हा सर्वांच्या मनामध्ये आजही कायम आहे. आणि म्हणून त्या सर्व कष्टकरी मेहनत घेणाऱ्या अशा श्रमिक वर्गाला न्याय देण्याकरता काँग्रेस नेहमी अग्रेसर राहिलेली आहे. आगामी काळातसुद्धा हा लढा हा इथे संयुक्त महाराष्ट्राचा लढा इथे संपलेला नाही आहे. तर महाराष्ट्र एक संघ ठेवण्याचं आव्हान आजही आमच्या समोर आहे. ते आम्ही स्वीकारून महाराष्ट्र एक संघ राहील ह्याची आम्ही ग्वाही देतो. आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीकरता काँग्रेस निश्चित अग्रेसर राहील या ठिकाणी अभिवाचन देतो. महाराष्ट्र तेच अतिशय तेच म्हणाशी मी म्हणालो की जी आज सरकारी अंडरटेकिंग्ज आहेत, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्ज आहेत, त्यांना त्यांचा उत्कर्ष आमची शासन असताना आम्ही नेहमी दक्षता घेतली. ते सर्व प्रॉफिटमध्ये राहिले पाहिजे, चांगले चालले पाहिजे ही आमची भावना होती. पण आज दुर्दैवाने आपण पाहतो की सर्व क्षेत्रामध्ये खाजगीकरण मर्यादित स्वरूपात मान्य आहे, पण सर्व क्षेत्रामध्ये एअर इंडिया हे देशाचं मोठं करिअर आहे. आणि अशा कॅरियरला जर त्यांच्या लोकांना काढून टाकणं, खाजगीकरण करणं, हा जी प्रक्रिया सुरू आहे ती खरोखरच आजच्या महाराष्ट्र दिनानिमित्त बोलत असताना हे योग्य नाही आहे अशाच आमच्या भावना सर्वांच्या मनामध्ये.